विद्यार्थी मित्र हो, मी आज तुम्हाला आपल्या पाठ्यक्रमातील सर्वात महत्त्वाचा घटक जो की तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगी पडणार आहे, भविष्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणार आहेत आणि या स्पर्धा परीक्षेसाठी सर्वात आवश्यक असलेला महत्त्वाचा असलेला जो घटक आहे तो घटक आपल्या पाठ्यक्रमातील व्याकरण नावाचा घटक आहे। या घटकामध्ये आपल्याला शब्दशक्ती नावाचा एक घटक त्या ठिकाणी दिलेला आहे। आज तासिकेमध्ये आपल्याला शब्दशक्ती या घटकाविषयी माहिती घ्यायची आहे। माणसांचे परस्परातील व्यवहार भाषेच्या माध्यमातून चालतात, भाषेच्या माध्यमातून साहित्याची निर्मिती होते, दोन्ही ठिकाणची भाषा परिणामकारक व वैशिष्ट्यपूर्ण असते। बघा, भाषा जी आहे या भाषेच्या माध्यमातूनच माणसांमध्ये असलेले जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार भाषेच्या माध्यमातून चालतात हे तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने माहीत आहे। आणि भाषेच्या माध्यमातूनच साहित्याची निर्मिती जी आहे ती साहित्याची निर्मिती सुद्धा होताना आपणास या ठिकाणी दिसते। आणि म्हणून दोन्ही ठिकाणची भाषा म्हणजे व्यवहारामध्ये वापरली जाणारी जी भाषा आहे ती भाषा आणि साहित्यामध्ये वापरली जाणारी भाषा ही दोन्ही भाषा, दोन्ही ठिकाणच्या भाषा ज्या आहेत त्या परिणामकारक आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या आपणास दिसून येतात। जसा चित्रकाराचा अनुभव रंगामधून, गायकाचा अनुभव सुरामधून, तसा लेखकाचा अनुभव शब्दामधून व्यक्त होतो। ज्या पद्धतीने गायक जो आहे तो गायक आपल्या सुराच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या समोर सादरीकरण करतो, एखादा चित्रकार रंगाच्या माध्यमातून आपल्या समोर अभिव्यक्ती सादर करतो, त्या पद्धतीने लेखक जो आहे तो लेखक आपल्या आपला अनुभव जो आहे तो अनुभव लेखक शब्दामधून त्या ठिकाणी व्यक्त करताना आपणास दिसतो। संदेश, भावना, विचार यांची देवाणघेवाण होण्यासाठी व त्याची प्रभावी अभिव्यक्ती होण्यासाठी योग्य सूचक आणि पोषक शब्दांची योजना करावी लागते। बघा, आपल्याला परिणामकारकपणे आपले जे काही विचार आहेत ते विचार इतरांसमोर त्या ठिकाणी मांडावायचे असतील किंवा इतरांच्या हृदयाचा ठाव आपल्याला घ्यावायचा असेल तर आपल्याकडे शब्दफेक जी आहे ती शब्दफेक किंवा संवादफेक जी आहे किंवा संवाद शैली आहे ही संवाद शैली आपल्याकडे चांगली असणं, अधिक परिणामकारक असणं त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे। आणि म्हणून शब्दांची निवड करत असताना त्या ठिकाणी काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, कारण शब्द जे आहेत ते शब्द काळजाला भिडणारे परिणामकारक असे शब्द त्या ठिकाणी असले पाहिजेत। आणि शब्दामधून योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता माणसात असायला हवी, तिचा अचूक वापर करण्याची कौशल्य त्याला ज्ञात असायला हवी, यासाठी शब्दशक्तींची ओळख करून घेणे उचित ठरते। बघा, माणसाला या ठिकाणी काय करावं लागतं तर योग्य ठिकाणी योग्य शब्दांचा वापर जो आहे तो वापर त्या ठिकाणी करावा लागतो आणि आपले विचार इतरांपर्यंत परिणामकारकपणे त्या ठिकाणी पोहोचवायचे असतात यासाठी शब्दांची योजना किंवा शब्दांचा वापर मानवाला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी करता येणं खूप गरजेचं आहे। आणि त्यामुळे शब्दशक्ती जी आहे त्या शब्दशक्तीची ओळख जी आहे ती ओळख आपल्याला या ठिकाणी करून घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आणि म्हणून आज आपण काय केलेलं आहे तर व्याकरणामधला महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे शब्दशक्ती, हा शब्दशक्ती नावाचा घटक आपण आज अभ्यासासाठी घेतलेला आहे। या शब्दशक्तीचे तीन प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे अभिधा शब्दशक्ती, दुसरा प्रकार आहे लक्षणा शब्दशक्ती आणि तिसरा प्रकार आहे व्यंजना शब्दशक्ती। असे शब्दशक्तीचे तीन प्रकार या ठिकाणी पडतात, लक्षात ठेवा। आपल्याला आज अभिधा शब्दशक्ती जी आहे ती अभिधा शब्दशक्ती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे। वरील मी आज मोठा दगड पाहिला, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, माझ्या मना बन दगड, असे तीन वाक्य या ठिकाणी आपल्याला आपल्या पाठ्यक्रमामध्ये दिलेले आहेत, लक्षात ठेवा। प्रस्तुत वाक्यांच्या निरीक्षणानंतर असे लक्षात येईल, म्हणजे आपल्याला ही जी काही तीन वाक्य आहेत
त्या तीन वाक्याकडे गांभीर्याने त्या ठिकाणी पाहायचं आहे. आणि ही तीन वाक्य पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं किंवा त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं की प्रत्येक वाक्यात दगड हा शब्द आहे. प्रत्येक वाक्यातील दगड शब्दाचा अर्थ दगड हाच असला तरी या शब्दात मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा असा अर्थ संदर्भाने प्रकट करण्याचे विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य आहे. शब्दाच्या या सामर्थ्याला शब्दशक्ती म्हणतात. शब्दांच्या अंगी एकूण तीन प्रकारच्या शक्ती असतात. बघा, हे जे काही तीन वाक्य आहेत या तीन वाक्यामध्ये दगड हा शब्द जो आहे तो शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. परंतु तिन्ही वाक्यामध्ये दगड या शब्दाचे जे अर्थ आहेत ते अर्थ जरा थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. लक्षात घ्या, म्हणजे एकाच शब्दाचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे परंतु अर्थामध्ये त्या ठिकाणी बदल होतो. ही जी काही शक्ती आहे या शक्तीला शब्दशक्ती असं या ठिकाणी म्हणतात. आणि शब्दशक्तीचे असलेले हे जे काही तीन प्रकार आहेत, अभिधा शब्दशक्ती, लक्षणा शब्दशक्ती आणि व्यंजना शब्दशक्ती, याच्यापैकी आपण आजच्या तासिकेला अभिधा शब्दशक्तीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी माहिती घेणार आहोत. अभिधा शब्दशक्तीची काही वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये अशी आहेत की ही शब्दाची पहिली शक्ती आहे. पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते पहिलं वैशिष्ट्य अभिधा शब्दशक्तीचं हे आहे की ही शक्ती जी आहे ही शब्दाची पहिली शक्ती आहे. दुसरं म्हणजे उदाहरण एखादं आपण जर घेतलं तर ते उदाहरण वाचल्याबरोबर याचा अर्थ जो आहे तो अर्थ त्या ठिकाणी आपण समजतो. म्हणजे दुसरं वैशिष्ट्य अभिधा शक्तीचं असं आहे की वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. मी आज मोठा दगड पाहिला हे जे काही वाक्य आहे या वाक्याचा अर्थ जो आहे तो वाचल्याबरोबर त्या ठिकाणी आपण समजतो. दगड म्हणजे आकाराने मोठा असलेला दगड जो आहे तो दगड कोणी पाहिलेला आहे तर मी पाहिलेला आहे. मी आज मोठा दगड पाहिला असं म्हटल्याबरोबर हे वाक्य आपण उच्चारल्याबरोबर याचा अर्थ जो आहे तो अर्थ आपणास या ठिकाणी समजतो. लक्षात ठेवा, तिसरं वैशिष्ट्य अभिधा शब्द शक्तीचं आहे. तो अर्थ शब्दकोशातही असतो. बघा, तो अर्थ जो आहे म्हणजे दगड या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला मराठी शब्दकोश जो आहे त्या मराठी शब्दकोशामध्ये पाहावयास मिळतो. म्हणजे दुसरीकडे तिसरीकडे पाहण्याची आवश्यकता नाही तर आपल्याला त्या शब्दाचा अर्थ शब्दकोशातही त्या ठिकाणी पाहावयास मिळतो. हे अभिधा शब्दशक्तीचं तिसरं वैशिष्ट्य आहे. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे अभिधा शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला वाचार्थ असे म्हणतात. अभिधा शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला वाचार्थ असे म्हणतात. हे अभिधा शब्दशक्तीचं चौथं वैशिष्ट्य आहे असं आपणास या ठिकाणी म्हणता येईल. बघा, वरील तिन्ही उदाहरणातून आपल्याला असे लक्षात येते की पहिल्या वाक्यातील दगड शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ कळतो. आपण जे वरील तीन वाक्य त्या ठिकाणी पाहिलेली आहेत, मी आज मोठा दगड पाहिला, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेख, माझ्या मना बन दगड, असे तीन वाक्य जे आपण उच्चारलेले होते त्या तीन वाक्यामधलं पहिलं जे वाक्य आहे ते पहिलं वाक्य असं आहे मी आज मोठा दगड पाहिला. याच्यामध्ये दगड हा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ आपणास या ठिकाणी कळतो. आणि त्यामुळे पहिल्या वाक्यात दगड म्हणजे ठराविक आकाराची एक जड वस्तू हा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची ही जी काही शक्ती आहे तिला अभिधा शक्ती असे म्हणतात. हे आपण या ठिकाणी पाहणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून अभिधा शब्दशक्तीच्या बाबतीमध्ये आपण काही उदाहरणं त्या ठिकाणी घेतलेली आहेत आणि त्याच्यामधलं पहिलं उदाहरण जे आहे ते उदाहरण आपण पाहिलेलं आहे. मी आज मोठा दगड पाहिला, दगड या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला हे वाक्य वाचल्याबरोबर त्या ठिकाणी लक्षात येतो. आणि म्हणून ही अभिधा शब्दशक्ती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे,
तलावात भरपूर पाणी आहे. पाणी हा जो काही शब्द आहे या शब्दाचा अर्थ ते वाक्य उच्चारल्याबरोबर आपल्या लक्षामध्ये येतो आणि त्यामुळे हे ही उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. तिसरा उदाहरण आहे मी दररोज अभ्यास करतो. अभ्यास हा जो काही शब्द आहे या शब्दाचा अर्थ लागलीच आपल्याला या ठिकाणी कळतो म्हणून अभिधा शब्द शक्तीचं हे उदाहरण आपल्याला आपणास या ठिकाणी म्हणता येईल. आणि शेवटचं उदाहरण अभिधा शब्द शक्तीचं आहे ते म्हणजे मी निबंध लिहिला. काय लिहिला तर मी निबंध लिहिला हे हा जो काही शब्द आहे तो शब्द उच्चारल्याबरोबर त्या ठिकाणी आपणास या शब्दाचा अर्थ जो आहे तो अर्थ कळतो म्हणून अभिधा शब्द शक्तीला वाचार्थ असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. अभिधा शक्तीच्या साह्याने प्रगट होणारे हे जे काही अर्थ आहेत या अर्थाला वाचार्थ असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. आजच्या ताशिकेपुरतं आपण या ठिकाणी थांबूया. आपण आज पाहिलेलं आहे की व्याकरणामध्ये असलेली जी काही शब्दशक्ती आहे त्या शब्दशक्तीचे तीन प्रकार पडतात. एक अभिधा शब्दशक्ती, दुसरा लक्षणा शब्दशक्ती आणि तिसरं म्हणजे व्यंजना शब्दशक्ती. त्याच्यामध्ये अभिधा शब्दशक्ती जी आहे ती अभिधा शब्दशक्ती आपण आजच्या ताशिकेला पाहिलेली आहे, तिची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत आणि अभिधा शब्दशक्तीचे काही उदाहरणं सुद्धा या ठिकाणी पाहिलेले आहेत. तुम्हाला हे समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. उद्याच्या ताशिकेला आपण लक्षणा शब्दशक्ती पाहणार आहोत.